परतीच्या पावसामुळे मेंढपाळांचे झालेले नुकसान तसेच अनेक मेंढ्या मरण पावल्यामुळे शासनाने त्वरित मदत करावी या मागणीसाठी मेंढपाळांनी तहसीलदार जाफराबाद यांना पंचनामा करून मदत करावी अशी मागणी केली आहे. काही मेंढपाळ व शेतकरी यांनी तहसीलदाराच्या बाबत निवेदन सादर केले आहे की मोजिटे मोरणे व परिसरातील अतिवृष्टीमुळे व अवेळी झालेल्या सततच्या पावसामुळे बरेच मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तरी आम्ही प्रशासनाच्या स्तरावरून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे तात्काळ पंचनामे करून वस्तुस्थितीचा अहवाल मागवण्यात येत आहे. त्याच्यानंतर नियमानुसार काय जे शासन नियमानुसार तात्काळ संबंधित मेंढपाळ व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. आजच त्यांनी तशा प्रकारचं निवेदन सादर केलेलं आहे असं मी त्यांना शासनाच्या वतीनं आश्वासन देतो. प्रत्येक मेंढपाळाचं 25 ते 30 मेंढ्या ह्या वारलेल्या आहेत आणि ह्या मेंढ्या आता तात्काळ जर का पंचनामे नाही झाले तर ते कुजून जाईल. त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना एक विनंती करण्यासाठी आलो आहे की बा आजच्या आज नाही तर मग उद्या लोक तुम्ही येऊन आमच्या कोठ्यावर तांड्यावर वस्तीवर जिथं जिथं आमच्या मेंढ्या आहेत तिथं येऊ तिथं तिथं त्यांचे कार्यालयाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी येऊन तलाठी यांनी येऊन पंचनामे करून घ्यावे. तसं सहकार्याची भूमिका दाखवल्यामुळं आम्ही आज वापस चाललेलो आहे आणि आमचे जर का तात्काळ पंचनामे नाही झाले तर आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये इथं आम्ही सगळे घर फॅमिली सगळे घेऊन मेंढ्या घेऊन इथं उपोषण करण्यासाठी येऊ. येळकोट येळकोट. परतीच्या पावसामुळे मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात हानी झाली. प्रत्येक मेंढपाळाचे 20 ते 25 मेंढ्या हा त्याच्या दगावलेला आहे आणि हा दगावल्यामुळं हा मेंढ्या मेंढपाळावर अति महत्त्वाचा आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हा मेंढपाळ हा आत्महत्याच्या बळी न जावा या कारणास्तव आम्ही आज तहसीलदार साहेब प्रशासकीय अध्यक्ष म्हणून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर पंचनामे करून आणि आमच्या या मेंढपाळांना प्रत्यक्ष रूपात त्यांना मदत द्यावी.